नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग। तर मित्रों, आज आपण शिकणार आहोत जमाव नियंत्रण। जमाव नियंत्रण नियंत्रण जमाव नियंत्रण। सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रों, जमाव म्हणजे काय। तर कायद्याच्या भाषेमध्ये जमाव म्हणजे काय, कायद्याच्या भाषेमध्ये जमावाचे दोन प्रकार आहेत। नंबर एक आहे गैरकानूनी जमाव आणि दुसरा आहे कानूनी जमाव। कानूनी जमाव लक्षात घ्या। तर लक्षात घ्या, नेमकं जमाव म्हणजे काय। आयपीसी सेक्शन 141 मध्ये जमावाची व्याख्या सांगितली आहे। पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती जर एकत्र आले असतील, ते उद्देश कोणताही असो, तर त्याला काय म्हणायचं, जमाव म्हणायचं। जमावाचे दोन प्रकार पडतात, एक आहे गैरकानूनी जमाव आणि दुसरा आहे कानूनी जमाव। ज्या कामाबद्दल, ज्या समजा जमाव किंवा एकत्र येतो, एखादा मोर्चा असेल, रॅली असेल, त्याचे आयोजना करता काय करतो, जमाव हा काय करतो, एकत्र येतो। तर लक्षात, गैरकानूनी जमाव म्हणजे काय, शासनाच्या विनापरवानगीने, शासनाच्या विनापरवानगीने जमलेला जमाव म्हणजे काय, गैरकानूनी जमाव। दुसरं काय, शासनाची परवानगी घेऊन जर एखादी सभा, रॅली वगैरे आयोजित केली असेल, तर ते काय, कानूनी जमाव। हे झालं कायद्याच्या भाषेत। आता जमावाचे इतर प्रकार कोणते, तर जमावाचे इतर प्रकार लक्षात घ्या मित्र हो। सर्वात पहिल्यांदा आहे, नंबर एक आहे आकस्मित स्वरूपाचा जमाव। आकस्मित स्वरूपाचा जमाव, आकस्मित स्वरूपाचा जमाव। दुसरा प्रकार आहे सांकेतिक स्वरूपाचा जमाव, सांकेतिक जमाव, सांकेतिक स्वरूपाचा जमाव। तिसरा प्रकार आहे भाविक जमाव, जमाव, भाविक जमाव। भाविक म्हणजे काय, जे काही मंदिर वगैरे येत तिथं जमाव, एखादा महाराजाचं व्याख्यान वगैरे असेल, तर तिथं जर लोक एकत्रित झाले असतील, किंवा एखादा लग्न समारंभ असेल, त्याकरता जर लोक एकत्रित झाले असेल, ते जमाव कोणता, भाविक। आता सांकेतिक जमावामध्ये कोणते जमाव होतात, एखादा संकेत पाहण्यासाठी, एखादा संकेत पाहण्यासाठी एखादा समुदाय जर एकत्र आला असेल, त्याला काय म्हणायचं, सांकेतिक जमाव। आणि एखादी आकस्मिक जमाव, समजा एखादी घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा एखाद्या सिटीमध्ये काही झालं असेल, तर एकत्र अचानक लोक एकत्र जमतात, दगडफेक वगैरे करणं, हे हा प्रकारचा जमाव आहे। हा प्रकारचा जो जमाव आहे तो आला आकस्मिक स्वरूपाचा जमाव। चौथा प्रकार आहे निष्क्रिय जमाव, निष्क्रिय जमाव। चौथा प्रकार आहे निष्क्रिय जमाव, म्हणजे या जमावामध्ये कोणत्याही प्रकारचा उद्देश नसताना, कोणत्याही प्रकारचा उद्देश नसताना हा जमाव काय केला जातो, एकत्रित आला जातो, किंवा लोक एकत्र आले जातात, ह्या जमावाला काय म्हणायचं, निष्क्रिय जमाव। तर पाचवा प्रकार आहे क्रियाशील जमाव। कोणता, क्रियाशील, क्रियाशील जमाव। लक्षात घ्या, क्रियाशील जमाव म्हणजे काय, हा क्रियाशील जमाव काय करतो, सरकारी मालमत्तेचं नुकसान करतो, दगडफेक, दंगे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो, हे झाले जमावाचे प्रकार। तर मित्रांनो, तुम्हाला एमएसएफच्या परीक्षेकरता एवढंच महत्वाचं आहे, बाकी याच्यापेक्षा काही महत्वाचं नाही। तरी आपण पाहू म्हणे आणखी काही महत्वाचं असेल तर। आता जेव्हा जमाव हा बेकायदेशीर घोषित केला जातो, जमाव हा बेकायदेशीर, कानूनी जमाव जरी असेल तर बेकायदेशीर किंवा घोषित केला जातो, जर जमाव हा दगडफेक करत असेल, दंगे करत असेल, तर तो त्या जमावाला काय केलं जातं, बेकायदेशीर घोषित केलं जातं। मग सर्वात पहिल्यांदा जमावाला बेकायदेशीर घोषित केलं गेलं तर सीआरपीसी 129 अन्वये, सीआरपीसी 129 अन्वये त्या जमावर मुलकी बळाचा वापर करून किंवा सशस्त्र बलाचा वापर किंवा किंवा पोलीस बलाचा वापर करून त्या जमावाला काय केलं जाते, तितरबितर केलं जाते। सर्वात पहिल्यांदा काय केलं जातं, सर्वात पहिल्यांदा जमावर अश्रुधूर काय केलं जाते, पाण्याचा फवारा, पाण्याचा फवारा केला जातो। नंतर आहे अश्रू गॅसचा मारा केला जातो, आणि सर्वात नंतर फायबर लाठीचा प्रयोग केला जातो। नंतर चारला आहे गोळी,
अगोदर प्लास्टिक गोळीचा वापर केला जो नंतर पक्क्या गोळीचा वापर करून काय केलं होतं जमावला तितर बितर केलं होतं। तर मित्रो हा चॅप्टर इथं समाप्त आहे। तर तुमच्या परीक्षेला या याच्यापेक्षा फक्त परीक्षेला येईलच काय जमावाचे प्रकार, गैरकानूनी जमाव म्हणजे काय, कानूनी जमाव म्हणजे काय, जमाव म्हणजे काय, जमाव तितर बितर करण्यासाठी कोणत्या कलमाचा वापर केला जातो, सर्वात पहिल्यांदा जमावाला तितर बितर करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो, नंतर अश्रू गॅसचा वापर केला जातो, नंतर लाठीचा, नंतर गोळीचा। तर मित्रो हा लेसन इथे समाप्त आहे। लक्ष द्या मित्रांनो, एमएसएफचा दुसरा चॅप्टरचं नाव आहे वाहतूक व्यवस्थापन। भारत स्वतंत्र झाल्यानंतर शासनाला वाहतूक व्यवस्थापन कायदा करण्याचे गरजेचं वाटले, त्याच्यामुळं भारतासाठी त्यांनी मोटार वाहन अधिनियम 1988 हा कायदा पारित केला। हा कायदा 14 ऑक्टोबर 1988 ला काय झाला, अंमलबजावणी सुरू झाली। लक्षात घ्या हा झाला भारतासाठी। आणि महाराष्ट्र शासनासुद्धा वाटलं की यार काहीतरी आपण याच्यामध्ये बदल केला पाहिजे, शिक्षा कडक केला पाहिजे, कारण महाराष्ट्र शासनासुद्धा त्यांच्या विधानसभेमध्ये कायदा केला। मग मोटार वाहन ऍक्ट 1989 हा झाला महाराष्ट्र शासनाचा कायदा आणि हा झाला केंद्र शासनाचा कायदा। लक्ष द्या मित्रो, सर्वात पहिल्यांदा या कायद्यामध्ये टोटल 217 कोणत्या कायद्यामध्ये येतं, मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये टोटल 217 कलमे आहेत। मित्रो लक्षात घ्या, कायदा बनवताना खालील गोष्टीचा विचार केला गेला, प्रवासी वाहतूक असेल, माल वाहतूक असेल, अवजड वाहतूक असेल, किंवा जे इतर प्रदूषण कमी करण्यासाठी वाहतूक असेल, जसं की बेसल निकष वगैरे लावले। बेसल शहरामध्ये स्वित्झर्लंडचा एक परिषद भरली होती, तिथे एक ठरवण्यात आलं की प्रदूषण कमी करण्यासाठी एक निकष लावले गेले, वाहनाच्या इंजिनामध्ये बदल करण्यात आला। त्याच्यानुसार 2016 मध्ये शासनानं BS4 तर मित्रो शासनानं 2016 मध्ये BS4च्या वाहनांमध्ये, नंतर 2018-19 मध्ये BS5 आणि नंतर 2020च्या शेवटी BS6 वाहनं आणले, म्हणजे BS6 वाहनं आणले। आणि नंतर काही आणखी काही बदल केले गेले, जसं की वाहन नोंदण्याची अद्ययावत पद्धतीमध्ये बदल करण्यात गेले, तसेच माल वाहतूक असेल, प्रवासी वाहतूक असेल, अवजड वाहतूक असेल, या वाहतूकच्या नियमामध्ये काही बदल केले गेले, तसेच लायसन काढण्यामध्ये त्याच्या पात्रता, त्याचं शिक्षण याच्यासुद्धा मध्ये बदल केले गेले, तसेच रस्ते सुरक्षा महामंडळाची स्थापना केली गेली। आता आपण पाहू फक्त कलमे, मोटार व्हेकल ऍक्ट ची कलमे बघू। आता लक्षात घ्या, कलम तीन सांगतोय प्रत्येक वाहन चालवण्यासाठी एक लायसनची आवश्यकता आहे, लायसनची काय आहे, गरज आहे। मित्रो लक्षात घ्या, कलम 4 म्हणतोय वय 18 वर्षाखालील खालील व्यक्ती बालक हे फक्त 50 सीसीच्या गाड्या चालू शकते, आणि 20 वर्षावरील परिपक्व बालक वगैरे जे आहेत ते तुम्ही लायसन वगैरे काढू शकतात, लायसन धारण करून गाड्या चालवू शकतात कोणते पण। आता कलम 5 काय म्हणते, कलम 5 जे वाहन चालवण्यासाठी लायसनची आवश्यकता, आणि कलम 4 काय म्हणते वयाची अट, म्हणजे कलम 3 आणि 4 ज्या अटीची जे पूर्तता करतील ते काय, कलम 3 आणि 4 पूर्तता करतील तेच वाहन चालक, तेच लायसन धारक लोक काय करतील, वाहन चालवू शकतील। लक्ष द्या, आता कलम 127 काय म्हणतंय, जर तुम्ही वेडे वाकडे तिकडे नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन लावले तर ते तुमचे काय करतील, टोईंग करून काय करतील, ते वाहन हलवण्यात येतील, काय आहे टोईंग लक्षात घ्या, टोईंग करून काय म्हणतील, ते वाहन हलवण्यात येतील। लक्ष द्या, कलम 128 काय म्हणतंय, मोटारसायकल धारक जो आहे किंवा मोटार वाहन चालवणारा किंवा बाईक चालवणारा व्यक्ती हा स्वतःला सोडून फक्त एकच व्यक्ती काय करेल, त्याच्या गाडीवर बसवेल। लक्ष द्या, कलम 129 काय म्हणते, लक्ष घ्या,
मोटारसायकल म्हणजे बाईक चालवणारा व्यक्ती हे फक्त जे हेल्मेट आहे शिरच्छेद आहे ते फक्त आयएसआर धारकच हेल्मेट वापरत कलम 129 काय म्हणते आयएसआर हेल्मेट लक्षात आलं का तर मित्र कलम 130 काय म्हणते कलम 130 तुम्हाला एखाद्या वाहतुकीच्या कर्मचारी वाहतूक व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचारी ज्याने वर्दी धारण केलेली असेल त्याच व्यक्तीला तुम्हाला काय लायसन्स पाहण्याचं काय अधिकाऱ्याने तुम्हाला दाखवलं काय बंधन करायचं काय तसेच आरटीओ सुद्धा काय करेल तुमचे लायसन वगैरे गाडीचे कागदपत्र काय करेल तपासू शकेल लक्षात आता कलम 182 कलम 182 काय म्हणतंय लक्षात एमडीएल संबंधीचे अपराध एमडीएल एम म्हणजे काय मोटार ड्रायव्हिंग लायसन्सचे अपराध लक्षात घ्यायचं खोटी कागदपत्रे खोटं शिक्षण खोटं बोनाफाईड किंवा खोटं काही नोंदणी करून जर लायसन्स मिळवलं असेल त्याच्यावर काय होईल 400 गुन्हा दाखल समजतंय हे कशात आले चुकीच्या पद्धतीने जर लायसन मिळवलं असेल तर त्या संबंधीचे अपराध हे कलम 182 मध्ये आले लक्षात घ्या पुढचं घ्या कलम 183 वेग मर्यादा जी आहे जे नियमामध्ये ठरवून दिली वेग मर्यादा जी आहे 80 किलोमीटर पर आवर याच्यापेक्षा जास्त वेगाने जर वाहन चालवलं असेल तर त्याला दंडनीय अपराध होऊ शकतो किंवा दंड आकारला गेला या कलमानुसार लक्षात घ्या आता कलम 184 काय म्हणतो लक्षात कलम 184 म्हणतंय की बेजबाबदारपणे वाहन चालवणे बेजबाबदारपणे किंवा निष्काळजीपणे वाहन चालवणे जसं की कट मारायचं बोरला शाळेच्या समोर वेगात भरधाव वेगाने वाहन चालवायचं त्या संबंधीचे अपराध जे आहेत ते कशात येतील कलम हे 184 मध्ये समजतो मित्रो आता कलम 185 लक्षात घ्या कलम 185 काय म्हणते मद्यप्राशन करून वाहन चालवणे मद्यप्राशन करून वाहन चालवण्याबद्दल जे अपराध आहे ते कशानुसार होत आहे कलम 185 ह्याला 100 ml त्यामध्ये जर 30 ml अल्कोहोलचं प्रमाण आढळलं असेल तर या कलमानुसार काय होईल त्याला शिक्षा होईल याच्या पहिल्या अपराधाबद्दल त्याला 6 महिने कारावास आणि 5000 रुपये काय दंड आहे आणि दुसऱ्या अपराधाबद्दल 2 वर्ष कारावास ते 10000 रुपये काय आहे दंड आहे समजतो मित्रो कलम 189 काय म्हणते कलम 189 रस्त्यावर तुम्ही बाईकची किंवा कारची रेस वगैरे लावणं रेस करणं किंवा रेस लावणं किंवा बाईकचा वेगाचं जर तुम्ही आजमावत असेल वेग वगैरे आजमावत असेल तर हे कलम 189 नुसार काय होईल हे अपराध ठरेल लक्षात घ्या मित्रांनो याच्यामध्ये काही शंका तुम्हाला असेल तर मला विचारा काय वाहतुकीचे प्रकार किंवा व्यवस्थापनाचे प्रकार किंवा थोडक्यात रस्त्याचे प्रकार लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा रस्त्याचा प्रकार आहे कोणताही चौरस्ता चौकोन किंवा चौक रस्ता ह्या सर्वात जास्त जे अपराध आहेत सर्वात जास्त ऍक्सिडेंटचे जे गुन्हे आहेत किंवा ऍक्सिडेंट होण्याचं जे प्रमाण आहे त्या या ह्याच्यामध्ये कोणत्या रस्त्यामध्ये चौकामध्ये चौक समजतंय आता दुसरं आहे टी पॉईंट म्हणजे कसं या पद्धतीचे रस्ते याच्यामध्ये वाहन चालक इथून वाहन किंवा इथून येणाऱ्या वाहन चालक माहीत असते इथून एखादं वाहन येणार असतं त्याच्यामध्ये काय करतंय स्पीड कमी करतंय म्हणजे चौकापेक्षा इथे काय टी पॉईंटला काय होतील अपराध म्हणजे जे ऍक्सिडेंटचं प्रमाण आहे ते काय होईल अपघाताचं प्रमाण कमी होईल तिसरा प्रकार आहे मित्र हो वाय पॉईंट तिसरा प्रकार कोणता आहे वाय पॉईंट इथे सुद्धा या दोघापेक्षा वाय पॉईंटला काय अपघाताचं प्रमाण याच्या दोन्हीपेक्षा काय कमी आहे तर तिसरा पॉईंट आहे मल्टिपल पॉईंट म्हणजे काय समजा इथे एखादा पुतळा आहे आणि इकडं असेच असं गंजगोलाई सारखे रस्ते हे झालं मल्टिपल पॉईंट जशी लातूरची गंजगोलाई इथं काय होतंय कारण इथं मल्टिपल रस्ते असल्यामुळं वाहन चालकाचं
वेग काय असतो गाडीचा कमी असतो त्याच्यामुळे इथं अपराध हे खूप म्हणजे खूप 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 कमी यावरच्या तिघांपेक्षा अपराध काय असतात अपघात काय असतात कमी असतात लक्षात घ्या तुम्हाला एमएसएफच्या परीक्षेसाठी एवढंच महत्वाचं आहे आणि इशारे वगैरे जे नो पार्किंग असेल लक्षात घ्या तुम्हाला फक्त आता ह्या आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे जसं की हे असेल नो पार्किंग असं असेल पार्किंग ह्याच्यामध्ये असेल अधिकचं चिन्ह लक्षात घ्या किंवा हे रस्ता दाखवला असेल इथे एनएच असेल नॅशनल हायवे 222 अशा प्रकारचं हे तुम्ही पाहू शकता पुस्तकामध्ये मित्र उद्या तुमची परीक्षा आहे त्याच्यामुळे आपला एकदम फास्ट सिलेबसचं कव्हर करायचं आहे आता लक्षात घ्या रस्त्याच्या पृष्ठभागावर खुणा असतात काही काय खुणा असतात सगळ्यात पहिल्यांदा कोण झेब्रा झेब्रा क्रॉसिंग झेब्रा क्रॉसिंग नेमकं काय कसं ते असते हा तर झेब्रा क्रॉसिंग जेव्हा लाल लाईट लागते तेव्हा वाहन काय करतात समजा इथं रस्ता आहे इथे एक लाईट आहे लाल लाईट लागलं की इथं काय करत वाहन थांबले जातात आणि इथे अशा प्रकारचे काय असते क्रॉसिंग असते ह्याला काय म्हणतं झेब्रा क्रॉसिंग हे झेब्रा क्रॉसिंग कुणासाठी असते पादचारी जे पैदल रस्त्याने चालणारे वाहन असतात लोक असतात त्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी काय असते झेब्रा क्रॉसिंग असते झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर एक स्टॉप लाईन असते इथं हां इथं काय असते समजा इथं झेब्रा क्रॉसिंग असेल अशी तर इथं काय असते एक लाईन असते ह्याच्या पुढे याच्या पुढे काय होणार गाड्या जाणार नाही तर ह्या लाईन काय म्हणायचं स्टॉप लाईन म्हणायचं लक्षात घ्या आता भरपूर ठिकाणी काय होईल काही ठिकाणी काय असतं असं तुटक रेषा असतात तुटक रेषा म्हणजे काय या ठिकाणी ओव्हरटेक करता येईल तुटक रेषा काय आहे तुटक रेषा म्हणजे काय हे चिन्ह आहे रोडवरचे काही हे चिन्ह काय तुटक रेषा जिथं ज्या ठिकाणी असेल ती तुम्हाला काय करते लोहांना ओव्हरटेक करता येईल आता सलग रेषा आता कोणता सलग रेषा सलग रेषा म्हणजे लगे सलग रेषा समांतर रेषा म्हणजे या ठिकाणी ओव्हरटेक करू नये सलग रेषा जिथे असेल तिथं काय ओव्हरटेक करू नये दोन्ही ठिकाणी दोन्ही बाजूच्या वाहनाने समज इकडून वाहन इकडे जात असेल किंवा इकडून इकडे जात असेल अशा प्रकारची सलग रेषा असेल तर दोन्ही ठिकाणच्या वाहनाने काय करू नये ओव्हरटेक करू नये मित्रो वाहतूक व्यवस्थापन वाहतूक व्यवस्थापनाचं या ठिकाणी लेक्चर संपलेलं आहे तर तुम्हाला काही शंका असेल तर विचारा मला लक्षात मित्र सुरक्षा ही कोणतीही सुरक्षा ही दोन प्रकारची असते पहिलं आहे स्वतःची सुरक्षा म्हणजे काय स्वतःची सुरक्षा आणि दुसरे आहे मालमत्तेची मालमत्ताची सुरक्षा लक्ष घ्या स्वतःच्या सुरक्षेमध्ये काय येईल व्यक्तिगत सुरक्षा म्हणजे स्वतःची सुरक्षा किंवा इतराची सुरक्षा इतराच्या जीवाची सुरक्षा आणि मालमत्तेच्या सुरक्षेमध्ये स्वतःच्या मालमत्तेची किंवा सार्वजनिक मालमत्ता असेल किंवा सरकारी प्रॉपर्टी असेल याची काय सुरक्षा आहे लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा सुरक्षा रक्षक तर सुरक्षा रक्षकाचं कर्तव्य काय आहे लक्षात घ्या सुरक्षा रक्षकाचं प्राथमिक कर्तव्य स्वतःच्या जीवाचं रक्षण करताना सरकारी मालमत्तेचं सरकारी मालमत्तेची किंवा इतराची सुरक्षा आता सुरक्षा नेम सुरक्षा रक्षक कुठं असतात एखाद्याचा बॉडीगार्ड असेल एखाद्याचा बिल्डिंगचा सिक्युरिटी गार्ड असेल ज्वेलरी शॉपचा असेल किंवा पंतप्रधानांचा बॉडीगार्ड असेल हे सर्व जे आहे हे काय आहे सुरक्षा रक्षक झाले तर लक्ष द्या मित्रांनो देशाच्या सुरक्षा रक्षकाचे गुण सुरक्षा रक्षकामध्ये नेमके कोणते गुण असला पाहिजे नंबर एक आहे लक्ष द्या समर्थता समर्थता म्हणजे काय त्याची ऍबिलिटी असली पाहिजे सुरक्षा करण्याची नाही एखादा खरपड पूर्व घेतला आणि सुरक्षा करणं शक्य आहे का ते नाही दुसरं सावधानता सावधानता म्हणजे काय सतर्क असणं जर झोपाळू जर सुरक्षा रक्षक नेमला तर केव्हा मागून येऊन चोरी करून जाईल पता लागेल का तुम्हाला नाही लागणार त्यासाठी सतर्कता किंवा सावधानता असली पाहिजे तिसरं सुरक्षा रक्षकाचा गुण आहे मित्र वृत्ती तिची वृत्ती कशी आहे लक्ष द्या तिची वृत्तीमध्ये काय येत आहे
स्वतःची वृत्ती कशी आहे, म्हणजे आपलं लक्ष नम्रता विनयता असेल किंवा क्रूरता असेल, ही वृत्ती कसं सुरक्षा रक्षकाच्या अंगी कशी गुण कसा असला पाहिजे, नम्रता नावाचा गुण असला पाहिजे, त्याची वृत्ती खूप महत्वाची आहे माझं, कारण नाही तर काय होईल, एखाद्याचा बॉडी चेकिंग करायचं त्याला उत्तर लगेच भांडणं पेटवून जातील, तो लगेच त्याची तक्रार करून जाईल. त्यासाठी सुरक्षा रक्षकानं विनम्रता विनंती केलं पाहिजे, एखाद्या बॉडीगार्डला एखाद्या व्यक्तीला व्हीआयपीला चेक करताना आधी त्याची परवानगी घेतली पाहिजे. जर एखादा डॉक्युमेंट तपासणी करायचं असेल तर वरिष्ठाला सोबत ठेवायचं, किंवा एखादी तपासणी करायचं असेल तर एखादा पंच वगैरे एखाद्या व्यक्ती सोबत घ्यायचा, त्याच्यावर सुरक्षा करताना तपासणी करताना काय करायचं, हस्तक्षर वगैरे करायचं. चौथं काय, शिस्त खूप महत्वाची आहे. जर शिस्त नसेल तर सुरक्षा रक्षक काहीच कामाचं नाही. खूप महत्वाची आहे. पाचवा आहे वर्तणूक. वर्तणूक चांगली असली पाहिजे, कॅरेक्टर कॅरेक्टर आणि कल्पनाशक्ती कल्पनाशक्ती. अरे बधीर गुडघ्यात दिमाग असले सुरक्षा रक्षक कामाचे नाही. आपल्याला कळलं पाहिजे बाबा कोणत्या एखादा मालमत्ता संरक्षण करत असेल तर कोणत्या दिशेनं कोणत्या मार्गानं चोर भामते वगैरे येऊ शकतात, किंवा कोणत्या मार्गानं आपण ज्या व्यक्तीची सुरक्षा करत आहे त्या व्यक्तीवर हमला होऊ शकते, कशा पद्धतीनं होऊ शकतंय, सो तुला अद्ययावत केलं पाहिजे. पहिलं जो काळ होता मशीन गन मोठ्या गन तलवारी, आता राहिलं नाही तसं, आता छोट्या बंदुकी पेन सारख्या पण बंदुकी निघाल्यात, आता पेनचं बटन जसं दाबलं तसं गोळी फायर होईल. त्याच्यामुळे सुद्धा कल्पनाशक्ती त्या स्वतःला इमॅजिन करून डोकं लढवलं पाहिजे की बाबा काय होऊ शकते, मारणारी व्यक्ती काय कोणती ट्रिक वापरून मारू शकते, कोणती ट्रिक वापरून चोरी करू शकते, हे सर्व कशाला मध्ये आलं, कल्पनाशक्तीमध्ये. नंबर सात, निष्ठा. निष्ठा खूप महत्वाची आहे. निष्ठा खूप महत्वाची आहे. बाबा निष्ठा म्हणजे काय, निष्ठा आपल्या कर्तव्याची निष्ठा अशी असली पाहिजे की बाबा स्वतःचा सॅक्रिफाय करायला सुद्धा तयार असलं पाहिजे कर्तव्यासाठी. जीव गेला तर हरकत नाही, पण मी माझ्या नेत्याला वाचवान, मी प्रधानमंत्र्याचं रक्षण करान, मी सार्वजनिक प्रॉपर्टीचं, मी कोणत्याही याच्यामध्ये माझ्या कर्तव्यात कसूर करणार नाही कोणत्याही हल्लीमध्ये. जसं भारतीय सेना दलात जवान आपला प्राणांची बाजी लावून एका निष्ठेने बॉर्डरला ड्युटी करतात, त्याचप्रमाणे काय करणार, निष्ठा असणं गरजेचं आहे. चातुर्य. चातुर्य काय, चातुर्य चातुर्य हुशार असला पाहिजे सुरक्षा रक्षण, त्याची नजर वगैरे सर्व तेज असली पाहिजे सगळ्या गोष्टी. समजतं का मित्र, या गोष्टी काय येतं, सुरक्षा रक्षकाचे गुण आहेत. सुरक्षा हे गुण सुरक्षा रक्षकाच्या अंगी असले पाहिजे. लक्षात सुरक्षा रक्षक काय करतात, अनियमित परिस्थिती हालचाली यांचं निरीक्षण करतात, तसेच परिस्थितीत सुधारणा करून त्याबाबत अहवाल सादर करतात वरिष्ठांना. कारखान्याच्या आत येणाऱ्या किंवा बाहेर जाणाऱ्या लोकांची रजिस्टर नोंद करतात, अनोळखी व्यक्तीला अडवतात, आयकर चेक करतात, तसेच नियमाची व कायद्याची अंमलबजावणी करतात. पोलीस सुद्धा एक सुरक्षा रक्षक आहे, ते काय करतात, कायदा व सुव्यवस्थेचं पालन करतात. लक्ष द्या. तर एखादा हानी वाटत असेल, आग लागायची शक्यता असेल, किंवा इतर गोष्ट अपघात किंवा एखादा हमला व्हायची शक्यता असेल, तर त्याचे काय उपाययोजना करतात, त्याच्यावर ते होऊ नये कसं टाळा जावं, ते गोष्टी टाळ्या कसं जावं, हानी कशी टाळी जावी. तसेच कर्मचारी यांना आदर व शुभेच्छा संपादन करून त्या योग्य, म्हणजे काय प्रत्येकाला विनम्रतेनं वागायचं बोलायचं, प्रत्येकासोबत एक त्याने एक बॉन्डिंग तयार करण्याचा प्रयत्न करतात. नेमकं सुरक्षा रक्षकानं कर्तव्य बजावत असताना कोणत्या गोष्टीचं निरीक्षण केलं पाहिजे, नंबर एक घ्या लक्षात. कोणतं निरीक्षण केलं पाहिजे, आग व सुरक्षे सुरक्षा आग व सुरक्षेला लागण्याची जी संभावना आहे त्यापासून काय केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे बाबा लागण्याची शक्यता आहे का, नाही तर झोपून राहिलं ना, झोपून राहिलं जमणार नाही बाबा. लक्षात घ्या. दुसरं, घातपात असेल, घातपात व्हायची शक्यता असेल तर त्याचं सगळं काय निरीक्षणावर महत्व असेल, लक्ष द्या, घातपात व्हायची शक्यता असेल तर लक्ष दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, एखाद्या प्रॉपर्टीचा सुरक्षा रक्षित असेल मालमत्तेचा वगैरे, तर त्या मालमत्तेचा डोळ्यामध्ये तेल घालून तो काय केला पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. नंबर चार आहे,
विद्युत ग्राहक उपकेंद्रात, ज्यामुळे आग वगैरे लागू शकते, ज्या स्फोटकामध्ये आग वगैरे किंवा हानी व्हायची शक्यता आहे, तर त्या गोष्टीवरच काय असलं पाहिजे, एक निरीक्षण असलं पाहिजे किंवा लक्ष असलं पाहिजे त्याचं प्रत्येक गोष्टीवर, छोट्यातल्या छोट्या हातावर काय असलं पाहिजे त्याचं लक्ष असलं पाहिजे. आता अग्निशस्त्र किंवा अन्य हातारे जिथे जला ज्याच्या सहाय्यानं आग लागू शकते किंवा आग भीषण होऊ शकते, ह्या गोष्टी सुद्धा लक्ष असलं पाहिजे. जसं की सुरक्षा रक्षक किंवा पोलीस कर्मी आपली ड्युटी बजावत असताना क्वार्टर गार्डला वगैरे लाईट किंवा सप्लाय वगैरे होऊ देत नाहीत किंवा त्याच्या आजूबाजूला माचीस वगैरे टाकू देत नाहीत किंवा अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत, किंवा गॅस गोदाम असेल तिथले सुरक्षा रक्षक काय करतात, त्याच्यामध्ये लाईट किंवा कार्य डबी किंवा इतर वातावरणापासून काय करतात, त्या गॅस गोदामला दूर ठेवतात आणि या अशा गोष्टीपासून दूर ठेवणे हे सुरक्षा रक्षकाचं काय कर्तव्य आहे. धोक्याचे प्रकार कोणत्या लक्ष घ्या. नंबर एक असेल पूर असेल, दुसरा असेल चक्रीवादळ असेल, ज्वालामुखी भूकंप असेल किंवा भूस्खलन असेल. ते काय झाले नैसर्गिक धोके. हे सगळे काय झाले नैसर्गिक धोके. हे काय झाले नैसर्गिक धोके. आता मानव निर्मित धोके. मानव निर्मित कोणते, घातपात असेल बॉम्ब ब्लास्ट असेल किंवा लुटमार असेल किंवा चोरी असेल, हे सर्व जे आहेत हे काय येते मानव निर्मित काय येते, हे कृत्य आहेत, मानव निर्मित धोके आहेत. मित्रो अग्निशमन म्हणजे काय, फायर कंट्रोल म्हणजे काय, आग शमन म्हणजे आग लागलेली विझवण्याचं यंत्र वगैरे जे काय येत. लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा मित्रो आग म्हणजे काय. लक्षात घ्या आग लागण्याचं सर्वात पहिल्यांदा काय लागते, इंधन, दुसरं उष्णता आणि ऑक्सिजन. इंधन, उष्णता आणि ऑक्सिजन यांचं रासायनिक प्रक्रिया म्हणजेच काय हे आग आहे. लक्षात घ्या मित्रो आग ही चार प्रकारची असते. आगीला चार भागामध्ये विभागली, ए बी सी डी. लक्षात घ्या आता ए प्रकारची जी आग आहे ती कशामुळे लागते, रबर असेल प्लास्टिकचे तुकडे असतील, लाकूड असेल, कापड असेल, या गोष्टीमुळे काय होती, ए प्रकारची आग लागते. ए प्रकारच्या कशामुळे, रबर, कागद असेल, प्लास्टिक असेल इत्यादी प्रकारच्या गोष्टीमुळे काय होते, ए प्रकारच्या लागते. लक्षात घ्या आता बी प्रकारची आग कशामुळे लागते, बी प्रकारची आग ही पेट्रोल, ज्वालाग्रही पदार्थ, पेट्रोल, ज्वालाग्रही पदार्थ, रॉकेल किंवा स्फोटक पदार्थ इत्यादी गोष्टीवर काय लागू शकते, बी प्रकारची आग लागू शकते. लक्षात घ्या सी प्रकारची आहे का, सी प्रकारची आहे. जसं की आपण घरगुती गॅस वगैरे वापरतो त्याच्यामध्ये काय असतं, ब्युटेन असते, म्हणजे गॅसयुक्त पदार्थाला लागलेली जी आग आहे, ती काय कोणती आग आहे, सी प्रकारचं. ह्याच्यामध्ये तसंच इलेक्ट्रिसिटी आली किंवा वीज आली, या गोष्टीमध्ये लागली आग ही कोणती असतील, सी प्रकारची असते. लक्षात घ्या शेवटचा प्रकार आहे डी प्रकारची आग. आता डी प्रकारची आग म्हणून काय, लक्षात तर लक्षात मित्र शस्त्र अधिनियम 1959. तर हा शस्त्र अधिनियम बनवण्याचं कारण
शस्त्रे व दारुगोळा यांचे संपादन, कब्जा, निर्मिती, विक्री, दुरुस्ती, आयात, निर्यात आणि वाहतूक या संदर्भात कायदे करण्यासाठी शस्त्र अधिनियम 1959 शासनाने तयार केलेला आहे. लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा कलम 3 आहे, अग्निशस्त्रे व दारुगोळा संपादन करण्यासाठी तसेच कब्जात ठेवण्यासाठी आवश्यक असणारे लायसन किंवा कब्जात ठेवण्यासाठी लागणारे लायसन. यामध्ये कोणताही शस्त्र बोला, कोणतेही अग्निशस्त्र, कोणताही दारुगोळा जर तुम्हाला कब्जात ठेवायचं असेल किंवा तुम्हाला स्वतःच्या वापरासाठी, स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरायचं असेल तर तुम्हाला त्याचा परवाना असणं हे अति आवश्यक आहे. पुढचं कलम घ्या मित्रांनो, कलम 4. लक्षात घ्या, कलम 4 काय, विवक्षित प्रकरणी विनिर्दिष्ट वर्णनाची शस्त्रे संपादन करण्यासाठी व कब्जात ठेवण्यासाठी लायसन. आता कोणतं म्हणते, विशिष्ट शस्त्रे कब्जात ठेवण्यासाठी लायसन. लक्षात घ्या, म्हणजे एखाद्या ठिकाणची परिस्थिती प्रचलित म्हणजे लक्षात घेतात, जसं की जनावरांना मारायचं असेल किंवा जंगली जनावरांचा शोध सुरू असेल तर तुम्हाला 12 बोरची गन वापरता येईल, किंवा पर्सनल सिक्युरिटी, स्वतःच्या प्रॉपर्टी सुरक्षा किंवा स्वतःच्या जीवाची सुरक्षा करण्यासाठी तुम्हाला रिव्हॉल्वर भेटली जाईल. म्हणजे विशिष्ट परिस्थिती पाहून विशिष्ट शस्त्र कब्जात ठेवण्यासाठी काय करून तुम्हाला लायसनची आवश्यकता असेल. सगळ्यात पुढचं कलम घ्या, कलम 25. कलम 25 कोणत्याही शस्त्राची गैरविक्री किंवा दुरुस्ती करणं हे काय अपराध आहे. ह्याच्याबद्दल काय म्हणतात, या अपराधाबद्दल काय शिक्षा दिली आहेत, जो कोणी बिना लायसनची गन संपादन करेल, कब्जा ठेवल किंवा त्याची विक्री करेल किंवा दुरुस्ती करेल, तर अशा या गोष्टीबद्दल या कलम 25 मध्ये काय सांगितले आहेत, अपराध सांगितले आहेत. मित्र फक्त एक व्यक्ती, आता कलम 3 आणि 4 मध्ये काय आहे, फक्त संपादन लायसन गरज म्हणते, फक्त कोणते अग्निशस्त्र हे फक्त तीन अग्निशस्त्र काय करते, संपादन करू शकते, त्याच्यापेक्षा कोणी जास्त संपादन करू शकत नाही. लक्षात घ्या, शेवटचं कलम आहे तुमचं अभ्यासात असलेलं कलम 27 काय म्हणते, शस्त्रे इत्यादी वापरण्याबद्दल शिक्षा. ज्याचं कलम 5 अतिक्रमण करून जो कोणी कोणती शस्त्रे दारुगोळा याचा वापर करेल तो कमीत कमी 3 वर्ष परंतु जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत वाढवता येईल, किंवा मुदतीचा कारावास आणि द्रव्यदंड काय असेल तो पात्र असेल. लक्षात घ्या, इथं मित्र तुमचा एमएसएफचा अभ्यासाचा पूर्ण अभ्यासक्रम काय इथं समाप्त झालेला आहे. हा तर मित्रांनो लक्ष द्या, जर ए प्रकारचे आग असेल, कागद, रबर वगैरे असेल, प्लास्टिक असेल, लाकूड असेल, तर त्याला विझवण्यासाठी आपण काय वापरतो, पाण्याचा वापर करतो. लक्षात घ्या, जर बी प्रकारची आग असेल, बी प्रकारच्या कशामुळे लागते, ज्वालागिरी पदार्थ असतील, स्फोटक असतील, रॉकेट, पेट्रोल वगैरे असे पदार्थ असतील, तर त्याला विझवण्यासाठी आपण काय वापरतो, फोम सिलिंडरचा किंवा आपण काय करतो, कार्बन डायऑक्साईडचा वापर करतो. लक्षात घ्या, दस्ती प्रकारच्या कशामुळे लागते, तुम्हाला शॉर्ट सर्किट असेल, वीज असेल किंवा गॅस असेल, घरामध्ये वापरणारे गॅस असतील, गॅसवर प्रेशर करून ज्या प्रकारची आग लागते ते कशाला सी प्रकारची आग असते, आणि त्याला विझवण्यासाठी आपण काय करतो, कोरडी रासायनिक पावडर किंवा CO2 कार्बन डायऑक्साईडचा वापर करून काय करतो, ते त्या प्रकारचे काय करतो, विझवतो. जर डी प्रकारची आग असेल, डी प्रकारची आग कशामुळे लागते, डी प्रकारच्या की केमिकल पावडरला लागलेली आग आहे बाबा, लक्षात घ्या. तर या प्रकारच्या केमिकल पावडर लागलेली आग विझवण्यासाठी वेगळ्या गुणधर्माचे, यापेक्षा विरुद्ध गुणधर्म असणारे पावडर वापरून काय करू शकतो, आपण डी प्रकारच्या विझवू शकतो. तर एवढं समजलं, आता पुढचं बघा. तुम्हाला सांगितलं मी, आता अग्नी यंत्र आहेत म्हणजे आग निवारण किंवा आग विझवण्याचे जे यंत्र आहेत ते कोणते, लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा हायड्रंट, नंबर 1 ला काय,
हेडलाइन सुद्धा असतं रे, जिथं नगर वगैरे असेल, रिझर्व्ह बँक आहे नागपूरला, त्या ठिकाणी हेडलाइन असते, तिथं सिटी प्लॅनिंग नुसार घर वगैरे बांधले जाते, तिथं काय असतं, एक जमिनीवर काय असतं, अशा प्रकारचं काय असतं, हेडलाइन असतं, अशा प्रकारचं लक्षात घ्या, अशा प्रकारचं काय असतं, हेडलाइन असते. आता दुसरं काय होते, आग लागली डायरेक्ट इथं पाईप जोडा आणि आग विझवसर लक्षात घ्या. आता होजेस काय असतंय, होजेस म्हणजे काय, एक असा पाईप असते रबरी पाईप, जसं पहिलं शेताला वगैरे पाणी देत होतो आपण, रबरी पाईप राहायचे पहिलं असे गोल 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 राहायचे आपण, नाही का, हे ह्या प्रकारचं जे पाईप झालं काय देऊन लगाचो होजेस, याला काय करू शकतो आपण, एक जाग घेऊन दुसरीकडे काय करू शकतो, घेऊन जाऊ शकतो. आता तिसरं, तिसरं काय, होजरी का, होजरी, होजरी काय आहे, सिनेमा हॉल असतील, हॉस्पिटल असतील, अशा प्रकारचे एक बॉक्स असेल, बॉक्सला एक खुटी असेल इथं, आणि याच्या भोवताला काय असेल, असा पाईप गुंडा असेल. हा पाईप कसं तर फिक्स असतो, काय असतो हा पाईप, फिक्स असतो. त्याच्यामुळं ज्या जर या पाईपाची 50 मीटर रेंज असेल, तर या पाईपाची मदत घेऊन आजूबाजूला 50 मीटर पर्यंत काय करू लागेल, या काय करू शकतो, आपण विझू शकतो. आता चौथा आहे शिडकाव पद्धती. शिडकाव पद्धत, शिडकाव पद्धती म्हणजे काय, जसं शेतामध्ये स्प्रिंकलचा वापर करून आपण पूर्ण शेतामध्ये पाणी वगैरे टाकू शकतो, पीक घेऊ शकतो, अशा प्रकारची शिडकाव पद्धती मोठ्या प्रमाणात आग लागली विझवण्यासाठी काय करतात, शिडकाव पद्धतीचा वापर केला जातो. लक्षात घ्या, आता सिलेंडर हे, आता आग विझवण्यासाठी वापरण्यात येणारे सिलेंडर हे 5 प्रकारचे आहेत. आग विझवण्यात वापरणारे सिलेंडर हे किती प्रकारचे आहेत, 5 प्रकारचे आहेत. त्या सिलेंडरचं वजन 5 किलो ते 10 किलो असतं, आणि मोठेपण असतात, लक्षात घ्या, पण कमीत कमी 5 किलो, नंतर 3 किलो पेक्षा मोठं असतात, लक्षात घ्या, पण ॲव्हरेज काय असते, 5 किलो. आता लक्षात घ्या, ह्याचा पहिला प्रकार आहे वॉटर सिलेंडर, म्हणजे काय, पाण्याचा सिलेंडर, पाणी सिलेंडर, पहिला प्रकार काय, पाणी सिलेंडर. दुसरा काय, फोम. फोम म्हणजे काय रे, जसं आपण दादी वगैरे करताना गॅस मारला का हातामध्ये असं फोम फेस येते, फेस, हां, त्या प्रकारचं काय असतं, फोम सिलेंडर असते. तिसरा प्रकार आहे कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड सिलेंडर, तुम्हाला सांगायची गरज नाही, माहिती. चौथा प्रकार आहे मित्र हो, ड्राय पावडर, म्हणजे काय, कोरडी पावडर सिलेंडर. चौथा प्रकार आहे कोरडी पावडर सिलेंडर, आणि पाचवा आहे वेट केमिकल. वेट म्हणजे काय, लक्षात घ्या, हे वेट केमिकल सिलेंडर. असं अशा प्रकारचे 5 सिलेंडर आहे बघू, आणि या सिलेंडरचा वापर करून काय करू शकतो आपण, सहज पद्धतीने आग विझू शकतो. तर मित्रो लक्ष द्या, तुमचा 6वा चॅप्टर आहे आयईडी. आयईडी, आयईडी म्हणजे काय, इम्प्रूव्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस, म्हणजे काय, आधुनिक मेकॅनिझम वापरून तयार केलेलं जे डिव्हाइस आहे, यंत्रातल्या कामाचं आयईडी म्हणायचं, लक्ष द्या. आता आयईडी मध्ये मित्रो लक्ष द्या, आयईडी ही 2 प्रकारचे असते, काय असते, नंबर एक आहे लो एक्सप्लोजिव्ह, आणि दुसरं काय आहे हाय, लो आणि काय हाय एक्सप्लोजिव्ह. आता लक्षात घ्या, तर लो एक्सप्लोजिव्ह आहे, जे लो एक्सप्लोजिव्ह आहे त्याच्यामध्ये आग असेल, उष्णता असेल, घर्षण असेल, या पदार्थामुळे, या गोष्टीमुळं काय होतंय, ते लगेच काय करतं, आयडीचं काय होतंय, स्फोट होते. ते गोष्टी सगळ्या कशा येतात, लो एक्सप्लोजिव्ह मध्ये, जसं असेल मर्क्युरी, स्टिकनेट असेल, लेड अझाइड असेल, किंवा स्टेफिनेट असेल, ह्याची सर्व गोष्टी कशा येतात, लो एक्सप्लोजिव्ह मध्ये. आणि हाय एक्सप्लोजिव्ह मध्ये काय येतं, आरडीएक्स, एचएमएक्स, पीटीएम, पीईटीएम, हे काय येतात, हाय एक्सप्लोजिव्ह मध्ये, लक्षात घ्या. आता कोणताही आयडी म्हणजे कोणताही एक्सप्लोजिव्ह, हे 4 गोष्टीपासून बनवले जाते, जसं की हायड्रोजन असेल, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन. समजतंय का, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन, या चार घटकापासून काय होतंय, कोणताही बॉम्ब तयार होते किंवा स्फोटक तयार होते, लक्षात घ्या. आता लक्ष घ्या, नेमकं आता स्फोटकाच्या आधारावर 2 प्रकार असतात स्फोटकाचे. नंबर एक आहे प्रायमरी, प्रायमरी, PRI, प्रायमरी म्हणजे काय, प्राथमिक, हां, प्राथमिक स्फोटक, स्फोटक. दुसरा आहे सेकंडरी, सेकंडरी स्फोटक. तिसरा आहे पायरोटेक्निक, पायरोटेक्निक स्फोटक. चौथा आहे इंडस्ट्रियल, काय म्हणतात त्याला, इंडस्ट्रियल स्फोटक.
आता प्राइमरी मध्ये काय ज्या स्फोटकाला आग उष्णता घर्षण या गोष्टीमुळे जे स्फोटकाचा स्फोट घडून येते त्याला काय ते काय आलं झालं प्राइमरी आले. प्राइमरी मध्ये कोणतं लेड अझाइड मर्क्युरी मर्क्युरी स्टेफिनेट असेल स्टेफिनेट असेल अशा प्रकारचे आहेत ते प्राइमरी. आता सेकंडरी म्हणजे सेकंडरी एक्सप्लोजर कसला म्हणजे लक्ष द्या सेकंडरी एक्सप्लोजरचा स्फोट घडून आणण्यासाठी प्रायमरी एक्सप्लोजरची गरज असते. काय असते प्रायमरी एक्सप्लोजरची गरज असते त्याला काय म्हणायचं सेकंडरी एक्सप्लोजर म्हणायचं. त्याच्यामध्ये कोणते एच एम एक्स असेल तुमचं आर डी एक्स असेल किंवा पी टी एन असेल. आता दुसरं पायरोटेक्निक. पायरोटेक्निक म्हणजे असे स्फोट ज्याचा फक्त काय होतं उजेड पडते आवाज वगैरे होत नाही. जसं की आपण सिग्नल बॉम्ब असेल आकाशात जाणार उजेड देणार किंवा दिवाळीच्या फटाक्यामध्ये वापरतो आपण ते वर चांदण्या वगैरे चमकतात त्या प्रकारचे एक्सप्लोजिव्ह आहेत त्या प्रकारचे स्फोट आहे ते कशा म्हणतात पायरोटेक्निक मध्ये लक्षात घ्या. आता डेटोनेटर प्रत्येक स्फोटकाला स्फोट घडून आणण्यासाठी काय लागतं डेटोनेटर 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 असं आहे. डेटोनेटर हे दोन प्रकारचे असते. तर नंबर एक आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक डेटोनेटर आणि काय दुसरं कोणतं नॉन इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक. हा लक्षात घ्या कोणत्याही बॉम्बमध्ये नॉन इलेक्ट्रिक असेल ज्याला काही बॅटरीची वगैरे गरज नाही जसं की तुमचा ग्रेनेड असेल फेकला बॉम्ब स्फोट झाला तर ह्याच्यामध्ये ते काय झालं नॉन इलेक्ट्रिक झालं तर त्याच्यामध्ये नंबर 27 काय करतं डेटोनेटर वापरलं जाते आणि ह्याच्यामध्ये काय इलेक्ट्रिक मध्ये काय नंबर 33 प्रकारचा डेटोनेटर काय केलं जातं वापर केला जातो. आता बॉम्बचे प्रकार समजलं. आता बॉम्बचे प्रकार कोणते दोन. नंबर एक काय ओपन बॉम्ब दुसरं काय क्लोज बॉम्ब. ओपन आणि क्लोज म्हणजे काय ज्या आपण नुसत्या डोळ्यानं पाहून वगैरे ओळखू शकतो की बाबा हे बॉम्ब आहे ते झालं ओपन बॉम्ब. आणि दुसरा क्लोज बॉम्ब जसं समजा टिफिनमध्ये बॉम्ब असेल पाण्याचं टाकीत असेल अशा प्रकारचे जे उघड्या डोळ्याने त्याच्यातलं मेकॅनिझम पाहू शकत नाही ते काय आले क्लोज बॉम्ब आले. समजलं आयडीला आईला मराठीत काय म्हणतात गावठी बॉम्ब गावठी बॉम्ब. काय म्हणतो आपण ऐकलं मराठीत गावठी बॉम्ब म्हणतो. आता हे झालं ओपन बॉम्ब क्लोज बॉम्ब आणि तिसरा आहे होक्स बॉम्ब होक्स बॉम्ब बॉम्ब. होक्स बॉम्बचा वापर फक्त या होक्स बॉम्बचा मध्ये सर्व असते मेकॅनिझम असते सर्व असते फक्त काय असते स्फोटक नसते एक्सप्लोजन असते त्याच्यामुळं फक्त एक अफवा किंवा दहशत पसरवण्यासाठी फोक्स बॉम्बचा वापर केला जातो लक्षात घ्या. आता लक्षात घ्या समजा एखादा आपला इन्फॉर्मेशन भेटली मग आपण काय केलं बॉम्ब शोधक पथकाला बोलवलं सर्वात पहिले काय करतो आपण सर्चिंग झालं बॉम्ब सापडते बॉम्ब काय होतं सापडते म्हणजे काय डिटेक्ट झालं मग काय तिसरं काय आहे डिस्पोजल निकामी करणं लक्षात घ्या. आता सर्चिंग म्हणजे काय केलं जातं आपण डॉग्स कॉल पथकाला बोलवतो बॉम्ब शोधक पथकाला बोलवतो आणि काय सर्चिंग करतो मग डिटेक्ट झालं जे बॉम्ब डिस्पोजल करतात काय करतो त्या लोकाला बोलवतो म्हणजे सर्वात पहिले काय भेटतं आपल्याला माहिती भेटते इन्फॉर्मेशन भेटते नंतर भेटले का सर्चिंग नंतर डिटेक्ट नंतर काय बॉम्बला निकामी केलं जाते लक्षात घ्या. लक्षात घ्या मित्र याच्यामध्ये काय शंका. आता बीडीडीएस पथक जे आहे बीडीडीएस काय बॉम्ब डिस्पोजल डॉग स्क्वॉड लक्षात घ्या. बीडीडीएस पथकामध्ये जे कुत्रे वापरले जातात दोन प्रकारचे असते. तर नंबर एक आहे जर्मन शेफर्ड आणि दुसरा आहे डाबर मॅन. लक्षात घ्या जे जर्मन शेफर्ड आहेत हे फक्त काय ह्याचा जास्तीत जास्त वापर
हे एक्सप्लोजिव शोधण्यासाठी वापर केला जातो. काय? एक्सप्लोजिव शोधण्यासाठी वापर केला जातो. आणि डॉबरमॅनचा वापर आहे गुन्हे तपासणी. ठीकसाठी बुद्धी तपासणीसाठी केला जातो. हे काय? स्फोटकासाठी केला जातो. लक्षात घ्या, या कुत्र्याच्या सुद्धा काय आहेत? मर्यादा आहेत. हे दोन्ही जे कुत्रे आहेत हे जर्मन शेपर्ड माणसापेक्षा 10 लाख पट 10 लाख पट काय असतील त्याचे जे घानेंद्रिय आहेत ते काय पॉवरफुल आहेत. लक्ष द्या. आता दुसरं डॉबरमॅन कशात गुन्हे असतील, याच्या सुद्धा काय मर्यादा आहेत. जसं की जे दमट वातावरणामध्ये काय होतं कुत्रे चांगलं काम करू शकतं, किंवा कोरड्या वातावरणामध्ये काय कुत्रे लवकर शोध लावू शकत नाहीत. त्याच्यामुळे डॉग स्कोडला नेहमी गुन्हा तपासणी झाल्यानंतर किंवा गुन्हा घडल्यानंतर 48 तासाच्या अगोदर काय केलं पाहिजे, डॉग स्कोडला काय बोलवलं पाहिजे. लक्ष द्या. आता बॉम्ब शोधण्यासाठी किंवा आयडी शोधण्यासाठी किंवा डिटेक्ट करण्यासाठी 3 गोष्टीचा वापर केला जाते. सर्वात पहिल्यांदा आहे HHMD. HHMD म्हणजे काय? हँड हेड मेटल डिटेक्टर. समजतं का? म्हणजे काय, जसं की मॉलमध्ये पिक्चरला वगैरे थिएटरला गेलं तर ते काळ छोटीशी मशीन असते चार्जिंगची, ते काय करतात हाताला छातीला पाठीला लावून काय करतात तपासणी केलं, ते काय झालं HHMD. दुसरं आहे DFMD. DF म्हणजे काय? डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर DCTOR डिटेक्टर. आणि तिसरं आहे DSMD म्हणजे काय? डीप सर्च मेटल डिटेक्टर. लक्ष द्या. आता HHMDचा वापर आहे वैयक्तिक मनुष्याला तपासणीसाठी केला जाते. काय केलं जाते? वैयक्तिक मनुष्याला तपासणीसाठी केला जाते. तर DSMD जे आहे एक आपलं दरवाजासारखं काय असते, एक चौकट असते, त्या दरवाजात चौकटून मनुष्य गेला ते काय असतं, जर मेटल डिटेक्ट झालं तर ते काय करेल, सिग्नल देईल. आता DSMD जे आहे हे पाण्यामधला एखादा बॉम्ब स्फोट असेल किंवा जमिनीच्या खाली किंवा रोडच्या खाली किंवा भूसुरुंग असेल तर तो शोधून काढण्यासाठी काय केलं जातं, DSMD चा वापर केला जातो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं IED लेक्चर काय समाप्त आहे. तर लक्ष द्या मित्रो, IPCC हे 1860 बनले आणि IPC 1 जानेवारी 1862 पासून काय केलं जातं, IPC अंमलबजावणी केली जाते. IPC मध्ये सध्या 23 काय भाग आहेत आणि 511 काय आहेत कलमे आहेत. समजतंय एवढं? आता लक्ष द्या. आता IPC मध्ये काय दिलं आहे, कलम 75 पर्यंत आहेत, फक्त काय केलेलं व्याख्या कलम आहेत. लक्ष घ्या. आता सर्वात पहिल्यांदा भारतीय दंड संहिता म्हणजे गुन्हा काय आहे, गुन्हा कशाला म्हणलं जाते. लक्ष द्या, गुन्हा हे 4 प्रक्रियातून केला जातो. सर्वात पहिल्यांदा आहे उद्देश, दुसरा आहे तयारी, तिसरा आहे प्रयत्न आणि चौथा आहे कृती. जोपर्यंत तुम्ही कृती करणार नाही, जोपर्यंत तुम्ही कृत्य करणार नाही तोपर्यंत ते काय होणार नाही, गुन्हा होणार. लक्षात घ्या. एखाद्याला विचार केला ह्याला मर्डर करायचा आहे, नुसतं विचारच करता, गुन्हा ही का नाही होणार. लक्षात घ्या, तयारी. त्याचा मर्डर करायचं म्हणून चाकू आणून ठेवलं, बर्जा आणलं, बंदूक आणलं, पण गोळीच घातली नाही तर गुन्हा होईल का? नाही. आता त्या प्रयत्न बी केलं, मागे गेलं मारायला, त्याची रेखी केलं, इकडं तिकडं पाठीमागं फिरलं तर गुन्हा होईल का? नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही गोळी घालतात दिला तर त्यावेळी ते गुन्हा होईल. आता लक्षात घ्या, फक्त 3 असे गुन्हे आहेत ज्याच्या फक्त तयारीबद्दल सुद्धा शिक्षा सांगितली आहे. सर्वात पहिल्यांदा आहे लक्ष द्या, कलम 122 मध्ये काय सांगितलं आहे, भारत सरकारच्या विरुद्ध बंड पुकारण्यासाठी किंवा युद्धाच्या तयारी करणं, भारत सरकार विरुद्ध युद्धाची तयारी करणं, ह्याच्याबद्दल काय 122 मध्ये शिक्षा दिली आहे, सांगितलं आहे. आता कलम 126 काय म्हणते, भारताच्या मित्रराष्ट्र जे आहेत, तुमचं रशिया असेल, इस्रायल असेल, भारताच्या मित्रराष्ट्राच्या सरहद्दीवर सुद्धा म्हणजे बॉर्डरवर सुद्धा लुटमार वगैरे करत असेल तर काय, त्या लुटमारच्या तयारीसाठी सुद्धा, फक्त तयारी करण्यासाठी शस्त्रास्त्र जरी रमवलं
तरी काय कलम 126 नुसार गुन्हा आहे आणि चौथा आहे कलम 399 दरोडा दरोड्याच्या पूर्वतयारीबद्दल सुद्धा काय आहे याच्यात शिक्षा सांगितली आहे लक्ष द्या तर मित्र तुम्हाला याच्यात मध्ये काही शंका नाही कुठली जाऊ आपण फास्ट घेऊ सगळ्या गोष्टी मित्र कलम 14 मध्ये काय शासन सेवक शासन सेवक म्हणजे काय कोणताही कर्मचारी शासनाचा काय झाला शासन सेवक कलम 21 लोकसेवक लोकसेवक कोणते प्रत्येक शासन सेवक आहे लोकसेवक आहे तसेच सरपंच असेल कोतवाल असेल किंवा इतर कोणता असेल पोलीस पाटील असेल हे सर्व लोक कशामध्ये येतात लोकसेवक मध्ये येतात लक्ष द्या आता तिसरं आता कलम 76 मध्ये काय आहे गैरसमजूत गैरसमजूत हा समजूत कलम 76 काय गैरसमजूत समजा एकाला पोलिसाला अटक करायला गेला दुसरा पकडला तर ते केलेलं काय आहे अपराध होत नाही किंवा गैरसमजूत केलेले करते काय गुन्हा होत नाही तर पुढचं घ्या कलम 82 कलम 82 काय म्हणतंय 7 वर्षाखालच्या केलेल्या बालकाने केलेलं करते काय गुन्हा होत नाही लक्षात घ्या कलम 83 काय म्हणतो लक्षात घ्या त्या बालकाचं वय 7 ते 12 वर्ष आहे पण न कळत तो गुन्हा केला तर तो काय गुन्हा होत नाही पण जर समजूतीनं जसं की चॉकलेटच्या पैशाच्या बदल्यात चॉकलेट येते असं डोक्यात ठेवून त्यानं ते कार्य केलं असेल तर ते काय होतं ते शिक्षेस पात्र होते गुन्ह्यास पात्र होते म्हटलं काय होतं बाल गुन्हेगारी ठरवलं जाते पुढचं घ्या कलम 96 कलम 96 काय म्हणते कलम 96 काय करते आत्मसंरक्षणाचा काय करते अधिकार देते स्वतःच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला पुढच्याचा जीव घेण्याचा अधिकार आहे किंवा पुढच्याला इजा किंवा दुखापत करण्याचा अधिकार आहे कलम 97 आता कलम 97 काय म्हणतोय स्वतःच्या मालमत्तेचं किंवा इतराच्या मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी दुखापत करण्याचा अधिकार किंवा इजा करण्याचा अधिकार किंवा इजा करू शकतो आपण कलम 99 कलम 99 काय सांगते ज्या व्यक्तीपासून आत्मसंरक्षणाचा अधिकार नाही समजा पोलीसवाला पकडत आला तुमच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे तर त्या पोलीसवाल्याविरुद्ध तुम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार काय वापरता येणार नाही किंवा पोलीसवाल्याने एखाद्या माणसाला कर्मचाऱ्याला गावातल्या लोकांना आदेश दिला की बाबा त्या आरोपीला पकडा तर तो आरोपी त्या गावातल्या लोकांविरुद्ध सुद्धा काय करू शकत नाही आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरू शकत नाही आता कलम 100 कलम 100 खूप महत्वाचा आहे मित्रांनो कलम 100 कलम 100 आहे ठार किंवा मारता येते ठार किंवा मारता येतं ठार किंवा मारता येतं सर्वात पहिल्यांदा जर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला ठार मारायचा अधिकार आहे गंभीर इजा पोहोचण्याचा प्रयत्न केला तर आत्मसंरक्षणासाठी काय केलं त्या व्यक्तीला ठार मारण्याचा अधिकार आहे किंवा खून करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला मारण्याचा अधिकार आहे तसेच अपहरण करण्याचा प्रयत्न केला तर सुद्धा त्या व्यक्तीला ठार मारता येईल आपल्याला स्वतःची काय सुरक्षा करता येईल किंवा अनैसर्गिक संभोग असेल त्यामध्ये सुद्धा काय त्या व्यक्तीला आत्मसुरक्षेसाठी आपण ठार मारू शकतो तसंच किंवा ऍसिड अटॅक असेल ऍसिड अटॅक पासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्या व्यक्तीला आपण ठार मारू शकतो हे काय आहे कलम 100 मध्ये आता कलम 106 मध्ये काय स्वतःची मालमत्ता किंवा इतराच्या मालमत्तेचं रक्षण करताना किंवा इतराच्या स्वतःच्या मालमत्ते किंवा इतराच्या मालमत्तेच्या स्फोटकापासून आगीपासून रक्षण करताना त्या व्यक्तीला आग लावणाऱ्या व्यक्तीला ठार मारू शकतो आपण किंवा ठार मारता येईल आपल्याला आता लक्ष द्या कलम 299 कलम 299 काय सदोष मनुष्यवध सदोष मनुष्यवध म्हणजे काय न कळत झालेला मनुष्यवध न कळत झालं म्हणजे काय रागाच्या भरात केलेले कृत्य समजा दोन गाड्या आल्या ऍक्सिडेंट झाला दिलं कानाखाली आणि मरून गेलं तर ते काय ते सदोष मनुष्यवध होतं ते खून होत नाही लक्षात घ्या कारण खून व्हायला काय उद्देश लागते तयारी लागते सगळ्या गोष्टी लागतात पण हे काय रागाच्या भरात केलेलं कृत्य तो माणूस मिळला तर ते काय कलम 299 सदोष मनुष्यवध आणि तिसरं आहे कलम 300 हे 300 काय कलम खून आहे म्हणजे एखादा धुऱ्याचे भांडणं असतील तर काय तुम्ही घरात प्रिप्लॅनिंग केलं असला माझं झाड कापले दाखवतो त्याला अशा पद्धतीचे गुन्हे आणि त्याला जर वेळ ठेवून तयारी करून जर त्याचा मर्डर केला तर ते काय होईल खून होईल त्या खुनाबद्दल कलम 302 नुसार काय होईल त्याला शिक्षा होईल आता कलम 302 काय कलम 302 खुनाबद्दल शिक्षा आता कलम 304
कलम 30,000 काय म्हणतो लक्षात घ्या. खून नसलेल्या सदोष मनुष्यावर शिक्षा. खून नाही पण काय सदोष मनुष्यवध आहे. तुम्हाला सांगितलं मी, दोन कारवाला आहे, बाईकवाला आहे, टक्कर लागली, बाईकवाला राग आला, कानात मारला, तर लगेच जीव गेला त्याचा. तर हे काय खून आहे का, म्हणजे प्री प्लॅनिंग आहे का, किंवा मारा म्हणून मारलं का, किंवा पुढचं हे इंटेन्शन होतं का त्यांना मारायचं, बस त्यांना रागाच्या भरात मारला आणि तो मरून गेला. म्हणजे अशा गुन्ह्याबद्दल शिक्षा कशामध्ये कलम 304 मध्ये सांगितलं आहे. आता लक्ष द्या पुढचं, कलम 307. आपण भरपूर लोक म्हणतात कलम 307 हाफ मर्डर बरोबर आहे. हा तर कलम 307 मध्ये काय, जर तुम्हाला घातक हत्यारांना हमला केला असेल आणि तो माणूस बचवला असेल, हा किंवा तुमचं कायमस्वरूपी तुमचा अंग भंग केला असेल, हात मला असेल, डोळा कायमस्वरूपी विकलांग झाला असेल, हे जे सर्व जे कलम आहेत काय कशामध्ये येतात, हे कलम 307 मध्ये येतात. लक्षात घ्या. कलम 319 म्हणजे काय, फक्त दुखापत, दुखापत सांगितले आहे कलम 319 मध्ये. साधी एखादा दोन तास झापला बिगवा मारला म्हणजे काय दुखापत. कलम 320 मध्ये सांगितले आहे मोठी दुखापत, मोठी दुखापत काल रक्त वित्त फोडलं दोष परिसर, हे सगळं कशामध्ये आलं, त्याच्यामध्ये आलं. आता कलम 323 काय आहे, इच्छापूर्वक दुखापत पोहोचणे म्हणजे मुद्दाम मारणं त्याला दुखापत, साधी दुखापतच करणं. हे कशामध्ये येते कलम 323, कलम 324 आहे इच्छापूर्वक घातक हत्यारांनी, हा इच्छापूर्वक घातक हत्यारांनी साधी दुखापत करणे, साधी दुखापत बरं का. हा हे काय आलं 354 ला त्या काद्या घेतला मारायला गेलो नाही का, तर हे काय 324. आता द कलम 325 म्हणजे काय, तर काय इच्छापूर्वक जबर म्हणजे काय गंभीर दुखापत, इच्छापूर्वक गंभीर दुखापत केल्याबद्दल काय त्याच्यात शिक्षा सांगितली आहे. तर आता कसे आहे कलम 326, कलम 326 लक्षात घ्या, 326 खूप महत्वाचा आहे. तर इथं काय घातक हत्यारांनी, घातक हत्यारांचा वापर करून गंभीर दुखापत करणे, म्हणजे ज्या हत्यारांना मरण येऊ शकते अशा हत्याराचा वापर करून काय गंभीर दुखापत करणे, जे काय 326 समजत आहे. 326 सोबतच काय लागू शकतंय, 307 लागत असतो लक्षात घ्या. आता 326 ओ म्हणजे काय ऍसिड अटॅक करणे, काय ऍसिडचा उपयोग करून काय गंभीर दुखापत पोहोचवणे. 326 ब काय म्हणतोय, ऍसिड फेकण्याचा प्रयत्न करणे, ते काय ऍसिड फेकून दुखापत करणे आणि काय ऍसिड फेकण्याचा प्रयत्न करणे, याच्याबद्दल काय शिक्षा सांगितली आहे. आता 332 लोकसेवकाला त्याचं कर्तव्य करत असताना, लोकसेवकाला त्याचं कर्तव्य करत असताना त्याला प्रवर्तक करण्यासाठी काय येतं, दुखापत पोहोचणे, म्हणजे लोकसेवक कार्य करत असताना त्याच्यात अडचण आणणे किंवा दुखापत करून त्याला प्रवर्तक करणे कर्तव्यापासून त्याच्या. आता कलम 353 हे तुम्ही सुद्धा लावू शकता, तुमच्या ड्युटीमध्ये एखादं आधुनिक करत असेल तर काय तुम्ही ते कलम लावू शकता. कलम 353 काय म्हणतोय, लोकसेवकाला कर्तव्यापासून, कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावर्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे, ड्युटी करत असाल ते जा तिकडे चल असं असं प्रकारचं केलं असेल किंवा भीती दाखवली असेल तर तुम्ही IPC सेक्शन 353 अंतर्गत त्या व्यक्तीवर काय करू शकता, गुन्हा दाखल करू शकता. आता 300 कलम काय आहे, 354 मध्ये काय, स्त्रीचं विनयभंग करण्याबद्दल किंवा तिच्यावर बल फौजदारी पात्र बलप्रयोग करण्याबद्दल काय शिक्षा सांगितली आहे. आता 354 ए मध्ये तिच्यात लैंगिक छळवणुकीसाठी काय शिक्षा सांगितली, लैंगिक छळवणुकीसाठी काय शिक्षा सांगितली आहे. आता 354 बी तिला स्त्रीला एखाद्या विवस्त्र करण्याच्या उद्देशाने तिचे कपडे वगैरे काढण्याचा प्रयत्न वगैरे केला असेल तर 354 बी नुसार तो काय गुन्हा आहे. आता 354 सी एखादी स्त्री कपडे चेंज करत असेल किंवा तिचं प्रायव्हेट एखादी गोष्ट करत असेल तर तिचं छायाचित्रण म्हणजे व्हिडिओ वगैरे रेकॉर्डिंग केला असेल किंवा करण्याचा प्रयत्न करत असेल तर 354 सी नुसार गुन्हा दाखल होते. आणि 354 डी एखाद्या स्त्रीचा
छळवणूक करत असेल किंवा पाठलाग करत असेल, जर ते सोशल मीडिया असो किंवा रिअल मध्ये असो, गावाच्या गल्लीमध्ये गल्ली बोलवून मागे फिरत असेल, तर ते काय होईल 354D पुन्हा दाखवलं होईल. आलं सर या कलम 375 काय आहे बलात्कार, सांगायची गरज नाही याच्याबद्दल. 376 काय आहे बलात्काराबद्दल शिक्षा, काय शिक्षा. 377 हे काय अनैसर्गिक अपराध, अनैसर्गिक अपराध, अपराध. आता कलम 378 आहे चोरी, कलम 391 आहे दरोडा, काय दरोडा. तीनशे 395 आहे दरोड्याबद्दल शिक्षा, दरोडा शिक्षा, दरोड्याबद्दल काय आहे शिक्षा आहे. आणि कलम 399 दरोड्याच्या पूर्वतयारीबद्दल काय आहे त्याच्यात शिक्षा सांगितली आहे. लक्षात आलं तर मित्र तुमची तो आयपीसी काय समाप्त झालेली आहे. तर लक्षात आहे मित्रो सीआरपीसी क्रिमिनल प्रोसिजर कोड फौजदारी प्रक्रिया संहिता 1973. तर मित्रो ही अंमलात आली 1 एप्रिल 1974 किंवा 1974 तिची अंमलबजावणी सुरू झाली. तिच्यामध्ये एकूण 37 भाग आणि 484 काय आहेत कलमे आहेत. समजतं आता पुढे चलूया. तर मित्रो त्याच्यामध्ये आपल्याला फक्त काहीच कलमे आपल्याला अभ्यासला आहेत, जसं की कलम 2 मध्ये, तर हा कलम 1 काय सांगतंय जे फौजदारी प्रक्रिया संहिता आहे तिचा संक्षिप्त अभ्यास, संक्षिप्त अभ्यास, तिचा विस्तार, तिचा प्रारंभ कसा झाला, तिची कवा बनला किंवा अंमलात आला, हे सर्व काय कलम 1 मध्ये. आता कलम 2 मध्ये काय, कलम 2 मध्ये जे फौजदारी प्रक्रिया संहिता मधील जे व्याख्या आहेत लक्षात घ्या. आता कोणत्या व्याख्या, कलम 2A मध्ये जामीन पात्र अपराध, कलम 2 मध्ये काय दखल पात्र अपराध, कलम 2D मध्ये काय फिर्याद म्हणजे कोण असते, फिर्याद करणारा कोण असते, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे तो काय करतो पोलीस स्टेशन जाऊन काय करतो फिर्याद दाखल करतो. लक्षात घ्या बिनदखली म्हणजे काय अदखल पात्र किंवा बिनदखली अपराध. ज्या अपराधाला सर जामीन भेटते जामीन पात्र, दखल पात्र म्हणजे काय ज्या अपराध न घडता सुद्धा किंवा डायरेक्ट पोलीसवाले अटक करू शकतात, एखादा समजा चोरी करत आहे तर डायरेक्ट जाऊन अटक करू शकतात, ह्याला केस दाखल करायची वॉरंट काढायची गरज नाही, डायरेक्ट अटक करू शकतात त्यांनी. हे कशामध्ये आले दखल पात्र, फिर्याद म्हणजे कोण ज्याच्यावर अन्याय झालेला आहे तो फिर्यादी. बिनदखली अपराध जसं की तुमचे दिवाणी असतील, एक जण जाऊन केस करणार, पोलीस तपास करणार, मग अटक करणार, असे जे अपराध आहेत ते बिनदखली अपराधामध्ये येतात. लक्षात घ्या. आता कलम 41 काय म्हणतंय पोलीस वॉरंटाशिवाय केव्हा अटक करू शकतात. जे सांगेल तुम्हाला दखल पात्र जर अपराध झालेला असतील तर पोलीस या अपराधाला वॉरंटाशिवाय काय करू शकतात, अटक करू शकतात. शॉर्ट बट स्वीट.
कलम 41 अ, कलम 41 अ, पोलीस अधिकाऱ्यासमोर, पोलीस अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याची नोटीस, किंवा पोलीस अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याची नोटीस कोण पाठवू शकते? तिला पोलीस स्टेशनचे पीएसओ आहे, ते काय करते, नोटीस काढू शकते एखाद्या साक्षीदाराला या तारखेला हजर राहा, किंवा साक्षी बजवण्यासाठी किंवा बयान वगैरे घेण्यासाठी काय करू शकते, नोटीस काढू शकते. आता कलम 41 ब, कलम 41 ब काय म्हणतोय, अटकेची कार्यपद्धती, अटकेची कार्यपद्धती व अटक करणाऱ्या अधिकाऱ्याची कर्तव्य. आता अटकेच्या कार्यपद्धतीमध्ये काय करायचं, किंवा महिलेला किंवा अटक करायचं, अटक केल्यानंतर किती वेळात त्याला कोर्टामध्ये हजर करायचं, किती वेळामध्ये त्याच्या घरच्याला वगैरे माहिती देणं अटक केल्यावरून, त्याला त्याचा कायद्याविषयी म्हणजे वकिलाविषयी वगैरे मिळवून द्यायचं, जे काय आहे हे कशामध्ये येते, अटकेच्या कार्यपद्धतीमध्ये. आता कलम 46, कलम 46 म्हणजे काय, अटक कशी करावी, काय कलम 46 म्हणजे काय सांगितलं, अटक कशी करावी याबद्दल काय माहिती दिलेली आहे, लक्षात घ्या. आता कलम 47, आरोपीने ज्या ठिकाणी प्रवेश केलाय, आरोपीने ज्या ठिकाणी प्रवेश केलाय त्या ठिकाणची झडती कशी घ्यावी, हे कशामध्ये आहे, कलम 47 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 51, कलम 51 काय सांगतंय, अटक केलेल्या व्यक्तीची झडती घेणे, त्याच्यामध्ये जे मुद्देमाल असेल, चाकू असेल, हत्यार असतील, ते काय करणं, मुद्देमाल वगैरे पैसे असतील जे काय जप्त करणं आहे, ते काय कलम 151 सार, अटक केलेल्या व्यक्तीची झडती करायचं, जे काय मुद्देमाल सापडला ते काय करायचं, जप्त करायचं, हे कोणत्या कलमनुसार, कलम 51 सार. आता कलम 52 काय सांगतंय, अटक केलेल्या व्यक्तीला मारक हत्या अधिग्रहण करण्याचा अधिकार, किंवा अटक केलेल्या व्यक्तीपेक्षा जर मारक हत्यार सापडलं असेल, चाकू बंदूक किंवा बर्ची वगैरे असे असतील, तर त्या हत्यारांना पोलिसाला जप्त करण्याचा अधिकार हे कशानुसार आहे, कलम 52 नुसार आहे. आता कलम 57 काय सांगते, अटक केलेल्या व्यक्तीला मधली सुट्टी सोडून स्थानबद्ध करण्यास 24 तासापेक्षा जास्त स्थानबद्ध करण्याचा काय अधिकार नाही. 24 तासाच्या त्याला काय करावं लागेल, कोर्टासमोर, त्याला जवळच्या नजीकच्या कोर्टासमोर काय करावं लागेल, हजर करावं लागेल. आता कलम 129, तुम्हाला सांगितलं होतं मी जमावामध्ये सुद्धा सांगितलं होतं, कलम CRPC 129 काय, मुलकी बलाचा वापर करून दंगल नियंत्रण करणे किंवा बेकायदेशीर जमावाला काय करणे, तितर बितर करण्यासाठी कलम 129 नुसार पोलीस बल काय करतात, त्याचा बल फौजदारी बलप्रयोग करून काय करतात, जमाव कंट्रोल करतात. आता कलम 130 काय सांगतात, जर पोलीस किंवा मुलकी बळाचा वापर करून जर जमाव अटोक्यात नसेल येत नसेल, तर CRPC 130 वापर करून सशस्त्र सैन्य बलाचा वापर करून जमावाला काय केलं जातं, तितर बितर केलं जातं आणि नियंत्रण केलं जातं. समजतं एवढं. आता कलम 144 माहीत असेल, 144 मला कर्फ्यू माहित असेल ना, तसं द्या. आशंकित संघटना, समजा एखादी घटना व्हायची असेल किंवा व्हायची शक्यता असेल, तर काय करतंय तिथलं कलेक्टर वगैरे किंवा राज्य शासन काय करतंय, सेक्शन काय लागतोय, 144 काय लावतोय, कलम 144 लावतोय. कलम 154 काय म्हणते, दखलपात्र प्रकरणातील वर्दी. वर्दी म्हणजे काय, सूचना, दखलपात्रातील सूचना. कलम 155, आता हे दखलपात्र आहे, अदखलपात्र अपराधाची वर्दी किंवा सूचना किंवा माहिती भेटवणं किंवा त्याचा तपास करणं हे कशामध्ये आलं, कलम 155 मध्ये आलं. तर मित्र हो, इथं CRPC तुम्हाला एवढंच कलम MSF मुख्य परीक्षेसाठी काय येतं आहे, तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास नाही. आता पुढचं आहे भारतीय पुरावा कायदा किंवा काय कायदा 1872, लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2-4 कलम आहेत, जसं की कलम 32 मधील एक आहे मृत्यूपूर्व जबाब. एक शासनानं म्हणजे कायदा काय म्हणतो, एखादा मरणाच्या दारातील व्यक्तीही खोटं बोलू शकत नाही, त्याच्यामुळं मृत्यूपूर्व जबाब हा ग्राह्य धरला जातो, लक्षात घ्या. हा मृत्यूपूर्व जबाब कशामध्ये आहे, कलम 32
एक मध्ये अब पुढचं घ्या आता मृत्यूपूर्व जबाब कोणाकोणाला घेते एखादा सिव्हिलियन सुद्धा घेऊ शकते डॉक्टर मॅजिस्ट्रेट तहसीलदार कोणीही मृत्यूपूर्व काय जबाब घेऊ शकते लक्षात घ्या मृत्यूपूर्व जबाब हा तोंडी किंवा लेखी दोन्ही पद्धतीने तोंडी किंवा लेखी तोंडी लेखी किंवा इशारे इशारे करून सुद्धा काय केलं जातं मृत्यूपूर्व जबाब घेतला जातो तर मित्रांनो तुम्हाला या अधिनियमामध्ये फक्त एकच कलम आहे मृत्यूपूर्व जबाब बाकी कलम नाही तुम्हाला आता पुढचं आहे मुंबई महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मुंबई पोलीस ऍक्ट 1951 मुंबई पोलीस अधिनियम 1951 याच्यामध्ये कलम 1 मध्ये या अधिनियमाचा संक्षिप्त विस्तार आणि सुरुवात आणि अंमलबजावणी काय केलेलं आहे सांगितले गेलेली आहे आता याच्यामध्ये कलम 36 कलम 1 झाला कलम 36 कलम 36 काय म्हणतो लक्षात घ्या आयुक्त किंवा अधीक्षक त्या शहराचा त्या एरियाचा आयुक्त किंवा अधीक्षक यांना आदेश निर्देशित करण्याचा अधिकार आहे आदेश करण्याचा अधिकार आहे कशासाठी एखादा रॅली असेल मोर्चे असेल किंवा एखादा उत्सव असेल तर त्याला निर्देशित करण्याचा अधिकार काय आहे कमिशनर किंवा अधीक्षकला आहे लक्षात घ्या कलम 37 कलम 36 कलम 37 लक्षात घ्या कलम 37 काय म्हणते अव्यवस्थेचा अव्यवस्थेला प्रतिबंध करण्यासाठी विवक्षित कृतींना मनाई करण्याचा अधिकार ज्यामध्ये काय आहे आयुक्त किंवा जिल्हा दंडाधिकारी क्षेत्रामध्ये आयुक्त किंवा जिल्हा दंडाधिकारी क्षेत्रामध्ये आपापल्या प्रभावाखाली असलेल्या क्षेत्रात सार्वजनिक शांतता किंवा सुरक्षितता राखण्यासाठी त्यास आवश्यक वाटेल त्यावेळी तितक्या मुदतीपर्यंत जाहीर रीतीने प्रख्यापित केलेल्या किंवा व्यक्तींना उद्देशून काय करता येते आदेश काढला जाते डिटेल्स काही गरज नाही तुम्हाला अभ्यासाला कलम 68 कलम 68 काय म्हणते पोलिसाचे वाजवी आदेश कलम 68 काय म्हणते पोलिसाचे वाजवी आदेश पाळण्याचे जंतर काय असेल बंधनकारक आहे पोलिसाचे आदेश हे जनतेनं पाळणे काय बंधनकारक आहे एवढंच लक्षात घ्या आता कलम 72 तुम्हाला सांगितले आता सीआरपीएफ मध्ये कलम 72 पोलिसाला वॉरंटाशिवाय अटक करण्याचे अधिकार कशामुळे आहेत वॉरंटाशिवाय अटक करण्याचे अधिकार हे कलम 72 नुसार आहेत कलम 122 कलम 122 काय म्हणते सूर्यास्त व सूर्योदय सूर्यास्त व सूर्योदय यांच्या दरम्यान संशयास्पद स्थितीमध्ये जर आढळला तर त्याची काय केले जाते चौकशी वगैरे करणं किंवा त्याला थांबून ठेवणं ठेवलं जाते आणि चौकशी करण्यामधून सोडून दिलं जाते तर ते अधिकार हे कलम 122 नुसार आहे आता कलम 110 कलम 110 कलम 110 म्हणजे काय लोकांसमोर असभ्य वर्तन करणे कलम 110 म्हणजे काय लोकांसमोर असभ्य वर्तन करणे जसे की सार्वजनिक ठिकाणी नागडांगोळ करणे असभ्य शिबिगाळ करणे हे कशामध्ये आलं सर्व काय कलम 110 मध्ये आलं कलम 112 कलम 112 काय म्हणतंय शांततेचा भंग व्हावे शांततेचा भंग व्हावा या उद्देशाने गैरवर्तन करणे म्हणजे काय मोठमोठ्यानं बोलणं लोकांना डिस्टर्ब करणं अशा ठिकाणचे जे गुन्हे आहेत हे कशामध्ये येतात कलम 112 मध्ये येतात आता कलम 124 कलम 124 मध्ये काय म्हणतंय ज्या मालमत्तेबद्दल समजा एखाद्या इसमाजवळ ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता ताब्यात घेणे समजा एखाद्या व्यक्तीच्या जवळ 2-4 मोबाईल सापडले आणि मोबाईलचे बिलच नाही त्याच्या बशी तर त्या व्यक्तीला काय करेल ते मालमत्ता पोलीस काय करतील ते जप्त करतील किंवा कब्जात घेतील समजतंय आता कलम 33 काय सार्वजनिक ठिकाण रहदारीचे इत्यादीमध्ये रहदारीचे विनिमय करण्यासाठी वस्तुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याचा अधिकार समजा पोलिसांच्या हद्दीमध्ये असेल तर त्याला तिथला जे पोलीस इन्स्पेक्टर आहे पोलीस निरीक्षक आहे तो तिथे काय करतोय सार्वजनिक शांतता करण्यासाठी काय करतोय जनतेला निर्देश देऊ शकतो किंवा आदेश देऊ शकते किंवा तिथले रहदारी ट्रॅफिक वगैरे कंट्रोल करण्यासाठी नियमन म्हणजे काय करतोय नियमन करू शकते आता पुढचं आहे
शस्त्र अधिनियम, शस्त्र अधिनियम 1959, शस्त्र एक्ट 1959, शस्त्र अधिनियम 1959 लक्ष दिया। मित्रों लक्ष दिया, सर्वात शेवटा शेवटचा जे अधिनियम आहे ते आर्म ऍक्ट, आर्म ऍक्ट 1959 लक्षात घ्या। शस्त्रे व दारुगोळा संपादित ठेवण्यासाठी, कब्जात करण्यासाठी किंवा त्याची विक्री व दुरुस्ती करण्यासाठी, तसेच त्याला आयात निर्यात तसेच वाहतूक करण्यासाठी हा कायद्याची अंमलबजावणी केलेली आहे। तर लक्षात मित्रो, या कायद्यामध्ये कलम सर्वात पहिल्यांदा आहे कलम 3, कलम 3 नुसार कोणतेही शस्त्र, कोणतेही अग्निशस्त्र किंवा दारुगोळा संपादन करण्यासाठी किंवा कब्जात ठेवण्यासाठी लायसन्सची आवश्यकता आहे। समजतंय? तर आपण या क्रमानुसार कोणते अग्निशस्त्र लायसन धारक असेल तर आपण काय करू शकतो, लायसन अग्निशस्त्र काय करता बाळगू शकता। तसेच पुढचं कलम आहे कलम 4, लक्षात घ्या, विवक्षित प्रकरणी, विवक्षित प्रकरणी विनिर्दिष्ट वर्णनाची शस्त्रे संपादन करण्यासाठी किंवा कब्जात ठेवण्यासाठी लायसन, जसं की परिस्थितीनुसार, जसं की शेतकरी असेल त्याच्या शेतामध्ये जंगली जनावरांचा सुस्वाद असेल तर त्याला रोखण्यासाठी आपण काय करतो, त्याला एक बाराबोर नावाचं वेपन काय दिलं, त्या म्हणजे परिस्थितीनुसार त्या ते वेपन काय त्याला लायसन वगैरे भेटू शकते। तसेच स्वतःच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी आपण पिस्टलचं वगैरे लायसन करतो। सांगायचा उद्देश असा की परिस्थितीनुसार विशिष्ट हत्याराचा आपण काय करतो, कब्जा ठेवू शकतो। कलम 25, कलम 25 म्हणते विवक्षित अपराधाबद्दल शिक्षा। जर तुमच्याकडे, तुम्ही लायसन धारक जर नसाल तर अशी लायसन, जर तुमच्याजवळ लायसन नसेल किंवा लायसन धारक नसाल तर तुम्हाला शस्त्र हे कब्जात ठेवणं, बाळगणं किंवा त्याची विक्री किंवा दुरुस्ती करणं, वाहतूक करणं याबद्दल कलम 25 यामध्ये शिक्षा सांगितली आहे। पुढचं कलम आहे भाऊ कलम 27, कलम शस्त्रामध्ये 14 मध्ये, कलम 25 मध्ये काय सांगितलं आहे, कोणत्याही शस्त्राची निर्मिती विक्री हा करण्याबद्दल कलम 25 मध्ये शिक्षा सांगितली आहे। आणि कलम 27 मध्ये शस्त्राचा, शस्त्रे इत्यादी वापरण्याबद्दल शिक्षा सांगितली आहे। याच्यामध्ये जो कोणी कलम 5 चे अतिक्रमण करून, व्यतिक्रमण करून जो कोणी कोणती शस्त्रे दारुगोळा याचा वापर केला तो कमीत कमी 3 वर्ष ते 7 वर्ष, कमीत कमी 3 ते 7 वर्षाची कारवाई या क्रमानुसार सजा होईल। कुणाला शस्त्रे इत्यादी वापरण्याबद्दल शिक्षा, कुणाला शिक्षा आहे, जो कोणी कलम 5 चं काय व्यतिक्रमण करावे। तुम्हाला महत्वाचं कलम मित्रो कलम 25 आणि कलम 3 हे खूप महत्वाचे कलम आहे, तर नोंद करा मित्रो। इथे आपला अंतर्वर्ग असल्याबद्दल संपलेला आहे, तर तुम्ही काळजीपूर्वक वाचा। जर तुम्ही हा अंतर्वर्ग मी सांगितला अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने वाचला तर तुम्हाला 70 MCQ पैकी कमीत कमी 60 मार्क तरी पडतील। थँक्यू।